खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती सुपारी दिल्याचा आरोप केल्यामुळे संजय राऊतांविरोधात ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर रात्री उशिरा गुन्हाही दाखल करण्यात आलाय. शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांनीही तक्रार दाखल केलेली होती. ठाण्यातल्या एका गुंडाला हल्ला करण्याची सुपारी श्रीकांत शिंदे यांनी दिलेली होती असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्या प्रकरणी काल संजय राऊत यांचा जबाबही नोंदवण्यात आला आणि आता संजय राऊत यांच्याविरोधात ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय राऊत जे आहेत जे बेताल वक्तव्य कायम करत असतात त्यांच्या विरोधात आम्ही आज तक्रार नोंदवली आणि त्याची एफ आय आर लॉन्च आता आपण केलेली आहे इथे पोलीस स्टेशनमध्ये. म्हणजे पोलिसांनी ती एफ आय आर लॉन्च करून घेतलेली आहे. आता त्याची प्रत आपल्याला भेटेलच. पण खरं तर खूप मला असं वाटतं मेंटली डिस्टर्ब आहेत ते, म्हणून काही घाणेरडं वक्तव्य करत राहतात. आणि खासदार जे आमचे खासदार आहेत त्यांच्याबद्दल असं आक्षेपार्ह विधान ते करत आहेत ज्या खासदारांचं काहीच घेणं देणं नाही ह्या गोष्टीशी, आणि अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांची प्रतिमा कुठेतरी मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यासाठी आम्ही आज इथे एफ आय आर लॉन्च केलेली आहे. दरम्यान संजय राऊतांनी ठाणे पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये त्यांच्यावरच्या संभाव्य हल्ल्याची माहिती दैनिक सामनातील सहाय्यक संपादक विद्याधर चिंदरकर यांच्याकडून मिळाल्याचा उल्लेख केलाय. त्यामुळे ठाणे पोलिसांनी चिंदरकर यांनाही जबाबासाठी बोलवून घेतलं होतं आणि त्या संदर्भात नरेश म्हस्के यांनी काय म्हटलंय आपण पाहूया. मी त्यांना काळजीपोटी म्हणालो की आजकाल राजकीय नेत्यांवर शाही फेकीसारखे प्रकार घडत असतात, तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं मी सांगितलं. मी त्यांना विशेषतः किंवा ठराविक असे कोणत्याही व्यक्तीचे आमदार खासदार यांचे नाव घेऊन ते त्यांच्यावर हल्ला करणार याबाबत काही एक सांगितलेले नाही. मी संजय राऊत साहेबांना सदर माहिती सांगत असताना खासदार श्री श्रीकांत शिंदे व राजा ठाकूर या कोणत्याही व्यक्तीचे नाव घेऊन बोललेलो नाही. हे कोण चिंदरकर बोलतायत त्यांच्या जबाबाची कॉपी ती सुद्धा मी आता तुम्हाला या ठिकाणी देतोय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.